महापुराची चिंता वाढली, कोयना धरणातून आणखी विसर्ग वाढणार, प्रशासन ऍक्शन मोडवर, सातारा पाटण मधील 167 कुटुंबाचे स्थलांतर, महाबळेश्वर पाटण मध्ये 40 घरांची पडझड, पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन गुरुवारी सायंकाळी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उचलून नदी पात्रात 30,000 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या धरणात प्रतिसेकंद 78,487 क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता धरणाचे दरवाजे आणखी उचलून सरासरी 40,000 क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे महापुराची चिंता वाढली आहे. धरणात सध्या 81.19 TMC पाणी साठा झाला असून धरण 77.14% भरले आहे. तसेच धरणाच्या 25 ग्रहातून 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणातून एकूण 42,100 क्युसेक्स विसर्ग होणार आहे. यामुळे कोयना नदीची पाणी पातळी वाढ होऊन असणाऱ्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात कोयना येथे 198 mm, नवजा येथे 172 mm, तर महाबळेश्वर येथे 267 mm पावसाची नोंद झाली आहे. याचबरोबर सातारा तालुक्यातील मोरेवाडी व भैरवगड, तसेच पाटण तालुक्यातील ज्योतिबाची वाडी, तसेच मारवण या 4 गावातील 167 कुटुंबातील 514 जणांचे प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. याचबरोबर महाबळेश्वर व पाटण तालुक्यामध्ये सुमारे 40 घरांची पडझड झाली आहे. तसेच जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर असून मध्यरात्री पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसीलदार अनंत गुरव यांनी 2021 मध्ये भूस्खलन झालेल्या मिरगावची पाहणी केली. संभाव्य भूस्खलन होणारी ठिकाणे किंवा त्यापूर्वी भूस्खलन झालेल्या ठिकाणाच्या कुटुंबांनी अतिवृष्टी किंवा पाऊस सुरू असताना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. तसेच ज्यांची निवारा शेड मध्ये सोय केलेली आहे त्यांनी निवारा शेड मध्येच राहावे, मूळ ठिकाणी किंवा गावात कोणत्याही कारणास्तव जाऊ नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुक्तागिरी न्यूज साठी विद्या मासुरेकर, पाटण.